अंकाचे नियम याच्यामध्ये दुसरा नियम आपण पाहणार आहोत, पाया समान असलेल्या घातांकित संख्यांच्या भागाकाराचा नियम। पाया समान असलेल्या घातांकित संख्यांच्या भागाकाराचा नियम। मग आता हा नियम काय आहे, तर ए ही कोणतीही परिमेय संख्या आणि m व n हे धन पूर्णांक असतील तर धन पूर्णांक असतील तर याच्यामध्ये आता आपल्याला तीन घटक येतात का, त्याच्यापैकी पहिला घटक पाहूया आपण, ती किंमत ही मोठी आहे n पेक्षा, m ची किंमत ही n पेक्षा मोठी आहे। तर आता याच्यामध्ये a चा घातांक m भागिले a चा घातांक n, पाया समान आहे आणि दोन घातांकांच्या मध्ये भागाकाराची क्रिया आहे। तर पाया हा एकदाच लिहिलेला आहे, याच्यामध्ये m वजा n हे एक सूत्र तयार झालेलं आहे। याच्यावर आधारित आपल्याला उदाहरण पाहायचे, अकराचा पाचवा घात असेल भागिले अकराचा तिसरा घात असेल तर अकराच्या डोक्यावरती पाच वजा तीन म्हणजे अकराचा घातांक पाच मधून तीन वजा करायचं तेवढी दोन म्हणजे अकराचा घातांक दोन असणार आहे। याच्यामध्ये m ची किंमत n पेक्षा मोठी आहे तेव्हा।